नागपुरातील पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी नव्या शहर बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस दाखल होणार असून निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे परिवहन निर्देश मनपा सभापती बंटी कुकडे यांनी दिले. नागपुरात इलेक्ट्रिक बस सुरू झाल्याने इंधनावरील खर्चात बचत होणार असून शिवाय प्रदूषणही कमी होईल. तसेच सीएनजीचा वापर केल्यामुळे खर्चात बचत होणार आहे. कार्यकाळ संपलेल्या बसेसच्या जागी आता नव्या इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस शहर बस ताफ्यात दाखल होणार असून या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या फेम 2 योजनेअंतर्गत नागपूर शहराकरिता अनुदानासह मंजूर 100 बसेसपैकी प्रथम टप्प्यात 40 मिडी ई बसेस दाखल होत आहेत, तर उर्वरित 60 मिडी ई बसेस अनुदानासह खरेदी करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार नागपूर शहराचा समावेश नागरी समूहामध्ये करण्यात आला आहे. 2021-22 व 2025-26 या कालावधीकरिता एकूण 248 कोटींपैकी 80% निधी वापराअंतर्गत 199 कोटी विद्युत वाहनाच्या घटकाकरिता उपलब्ध करण्यात येत आहे. ई बस खरेदीबाबत आराखडा तयार करण्याचे सूचित करण्यात आले असून 12 मीटर लांब AC स्टँडर्ड ई बस व 5 आणि 9 मीटर लांब AC मिडी ई बस 50 नग खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासन धोरणानुसार एमिशन अपडेट करण्यासाठी राखीव निधीच्या तरतुदीतून मनपातील बसेसवर रेट्रोफिटमेनट ऑक्सिडेशन कॅटलिस्ट बसविण्याबाबत निरी यांनी शासनाला प्रस्तावित केल्या आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर याबाबत कार्यवाही करण्यासाठी सर्व बाबींचा सर्वसमावेशक RPF विभागीय सल्लागारमार्फत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामासाठी मनपावर कुठलाही अतिरिक्त भूर्दंड पाडणार नसल्याने सल्लागारांच्या कामास मुदतवाढ आणि सदर प्रस्तावाला बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.